गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडेज वी हॅव लर्न टू स्टँडर्ड फर्स्ट पार्ट टू थर्टी थ्री पेज नंबर लेटर्स अँड वर्ड्स असोसिएटेड विथ द सेम साउंड्स म्हणजे स ध्वनीशी संबंधित अक्षरे आणि शब्दम इथे आपल्याला काही लेटर्स स्मॉल लेटर्स दिलेले आहेत आणि त्यांच्यापासून तयार होणारे वेगवेगळे वर्ड्स देखील दिलेले आहेत आता बघा डी हा आहे स्मॉल डी डी फॉर डक डी यू सी के डक डक मीन्स बदक डी डी फॉर डेव डी ई डब्ल्यू डेव मीन्स दव डी फॉर डॅम डी ए एम डॅम डॅम मीन्स धरण डी फॉर डॉल डी ओ डबल एल डॉल डॉल मीन्स बाहुलीम इथे आहे स्मॉल यफ यफ फॉर फ्लो एफ यल ओ डब्ल्यू फ्लो फ्लो मीन्स प्रवाह यफ फॉर फॅन एफ एन फॅन फॅन मिन्स पंखा य फॉर फ्रूट्स एफ आर यू आय टी एस फ्रुट्स मिन्स फळेम यफ फॉर फिश एफ आय एस एच फिश फिश मिन्स मासाम आता खाली दिलेला आहे आपल्याला यम एम फॉर मिस्ट एम आय एस टी मिस्ट मिन्स दुकेम यम फॉर मान्सून यम ओ यन यस ओ यस डबल ओ एन मान्सून म्हणजेच मोसमी पाऊस यम यम फॉर मग यम यू जी मग म्हणजे आपण आंघोळीला वापरतो तो मग यम फॉर मस्कमेलन यम यू यस के ई एल ओ एन मस्कमेलन म्हणजेच खरबूज आता पुढे आपल्याला आणखी स्मॉल यन दाखवलेला आहे आता बघा एन फॉर नेस्ट एन ई एस टी नेस्ट मिन्स घरटे एन फॉर नेट नेट मिन्स जाळी एन ई टी नेट नेट म्हणजेच जाळी एन फॉर नोज एन ओ ई नोज नोज मीन्स नाक एन फॉर नेक एन ई सी के नेक मीन्स मान आता इथे फास्ट स्मॉल ई दिलेला आहे ई फॉर एग इ ल जी एक मीन्स अंडे इ फॉर एलिफंट ई एल इ पी एच एन टी एलिफंट एलिफंट मीन्स हत्ती फॉर इंजिन इ एन जी आय एन इंजिन म्हणजेच ट्रेनचे इंजिन दाखवलेले आहे ई फॉर एल्बो एल्बो इ एल बी ओडू एल्बो मीन्स कोपर बघा मुलांनो असेच डी यफ यम यन अँड ई या लेटर्सपासून असे वेगवेगळे वर्ड्स तयार होतात जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापरतो मग असेच वेगवेगळे शब्द आपल्याला काय करायचे आहेत तर प्रत्येक लेटर्सपासून तयार होणारे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आता डीपासून कुठले लेटर्स तयार होतात यफ यम यन अँड ई हे सर्व शब्द तुम्ही रीड करून छान लक्षात ठेवायचे आहेत चला मग मुलांनो तुम्हाला हे जे वर्ड्स आहेत सर्व ते समजले ना बरं मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद